मी समर्थ, नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज नवीन वर्षातला पहिला दिवस. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे आलेलं वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराट घेऊन येऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, नवीन वर्ष म्हणजेच 2024 या वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षामध्ये आपण अनेक इच्छा, आकांक्षा, स्वप्न उराशी बाळगून नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. तर मराठी वर्ष हे गुढीपाडव्यानुसार असलं तरी आपलं रोजचं आयुष्य हे इंग्रजी कॅलेंडरनुसार चालत असतं, त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात झाली की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतं ते कॅलेंडर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये कॅलेंडर कसं असावं, कॅलेंडर आपल्याला कोणत्या दिशेला लावायचं आहे, घरामध्ये सुख समृद्धी राहावी, अखंड लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी कॅलेंडरवरती आपल्याला असा कोणता मंत्र लिहायचा आहे, याचबरोबर असा कोणता नंबर लिहायचा आहे ज्यामुळे आपली इच्छापूर्ती होईल, याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तर बघा, आता कॅलेंडरची खरेदी तुम्ही केलेली असेल किंवा नसेल तर कॅलेंडरविषयीची जी माहिती मी सांगणार आहे त्यानुसार तुमचं कॅलेंडर नसेल तर तुम्हाला ते ताबडतोब बदलायचं आहे. कारण असं कॅलेंडर घरामध्ये ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहील आणि आपल्याला नवीन वर्षाची, नवीन दिवसांची सुरुवात जी आहे ती सकारात्मकतेने करायची आहे, जेणेकरून उरलेले जे वर्षात भरातले सर्व दिवस आहेत ते आपले प्रसन्न आणि सकारात्मकतेने भरलेले राहतील. त्यामुळे ह्या काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे, काही उपाय आपल्याला कॅलेंडरवरती करायचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सगळी माहिती तुम्हाला मिळेल. तर बघा, आता कॅलेंडरची खरेदी तुम्ही केलेली असेल आणि काही चित्र जी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरवतात अशी चित्र जर त्या कॅलेंडरवरती असतील तर ते कॅलेंडर आपल्याला ताबडतोब बदलायचं आहे. तर ती कोणती चित्र आहेत जी कॅलेंडरवरती नसावीत? तर बघा, हिंसक प्राण्यांचे चित्र जर कॅलेंडरवर असेल तर तसं कॅलेंडर घरामध्ये नसावं, कारण हिंसक प्राण्यांच्या चित्रामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, त्यामुळे असं कॅलेंडर आपल्याला ताबडतोब बदलायचं आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या घरामध्ये जुनी कॅलेंडर जी आहेत ती बरेच दिवसापर्यंत तशीच पडून राहतात. जुनं कॅलेंडर जर घरामध्ये पडलेलं असेल तर असं कॅलेंडर सुद्धा नकारात्मक ऊर्जाच आपल्या घरामध्ये पसरत असतं, त्यामुळे ते कॅलेंडर सुद्धा तुम्हाला ताबडतोब रद्दीमध्ये टाकून द्यायचं आहे किंवा ते लगेचच तुम्हाला बाहेर फेकून द्यायचं आहे. या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर घरामध्ये कॅलेंडर लावत असताना त्या कॅलेंडरवरती महाभारताचं चित्र असेल, नटराजांचं चित्र असेल किंवा बुडालेलं जहाज असं चित्र असेल तर ते देखील तुम्हाला कॅलेंडर असं घरात ठेवायचं नाही, कारण ही सगळी चित्रं जी आहेत ती नकारात्मकता पसरवतात. महाभारत जे आहे ते युद्धाचं प्रतीक आहे, त्याचबरोबर बुडती नौका जी आहे ती पण नकारात्मकता पसरवते आणि नटराजांचं म्हणजे महादेव तांडव नृत्य करत आहेत असं चित्र देखील घरामध्ये आपण लावत नाही, कारण तो महादेवांचा रुद्रावतार आहे असं चित्र घरामध्ये चुकूनही नसावं. तर अशी काही चित्रं जी आहेत ती कॅलेंडरवरती नसावीत. असे कॅलेंडर तुमच्या घरामध्ये असतील तर ते तुम्हाला ताबडतोब बदलायचे आहे. तर कोणत्या प्रकारचं कॅलेंडर घरामध्ये आपल्याला लावायचं आहे किंवा कसं कॅलेंडर असावं? आता तुम्ही कॅलेंडरची खरेदी केलेली नसेल तर तुम्ही आपल्या स्वामी समर्थ केंद्रातून कॅलेंडर आणू शकता. त्यावरती आपल्या गुरूंचं चित्र हे असतंच, त्यामुळे असं कॅलेंडर तुम्ही घरामध्ये लावू शकता. आता जर तसं कॅलेंडर तुम्हाला मिळालं नाही तर मग कॅलेंडरवरती कोणतं चित्र असावं? तर बघा, कॅलेंडर खरेदी करत असताना कॅलेंडरवरती गणपतींचं चित्र असेल तर ते अतिशय शुभ असतं. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं चित्र असेल तसं कॅलेंडरसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा तुमचे जे गुरु आहेत त्या गुरूंचा फोटो असेल तसं चित्र असलेलं कॅलेंडर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता, कारण त्यामुळे आपल्या इष्टदेवतांचा, आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो. आपल्याला आपण सकाळी उठल्याबरोबर जी गोष्ट करत असतो ते म्हणजे कॅलेंडरमध्ये बघत असतो की काय माहिती दिलेली आहे, आज कोणता सणवार आहे का. त्यामुळे ज्यावेळेस आपण कॅलेंडरजवळ जातो त्यावेळेस आपल्याला जे दर्शन होतं त्यानुसारच आपला दिवस जो आहे तो ठरत असतो. गणपती जे आहेत ते सर्व देवांमध्ये पूजनीय मानलेले गेलेले आहेत, त्यामुळे आपण कॅलेंडर जवळ गेल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला देवी देवतांचं दर्शन होत असेल, गुरूंचं दर्शन होत असेल तर असं कॅलेंडर घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच पसरवतं. त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत तर त्या कॅलेंडरवरती असायला हव्यात. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कॅलेंडर खरेदी केल्यानंतर ते कुठल्या दिशेला लावायचं आहे. तर बघा, कॅलेंडर नेहमी पूर्व दिशेला असावं. आता पूर्व दिशेमध्ये तुमच्या घरामध्ये तशी जागा नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला लावू शकता, पण दक्षिण दिशेला आपल्याला चुकूनही लावायचं नाही. म्हणजे दक्षिण दिशेला लावल्यानंतर आपला चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेकडे होतो, म्हणून आपल्याला दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तुम्ही लावू शकता. उत्तर दिशेला लावलं तर उत्तमच आहे, कारण ती दिशा जी आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची दिशा आहे.
उत्तरेकडे आपण कॅलेंडर लावल्यानंतर आपला चेहरा देखील उत्तरेकडे होतो, त्यामुळे तुम्ही उत्तर दिशेला कॅलेंडर हे लावू शकता. आता त्यानंतर कॅलेंडर खरेदी केल्यानंतर आपल्याला कॅलेंडरवरती कोणते उपाय करायचे आहेत? तर बघा, जरी तुम्ही असे चुकीचे कॅलेंडर आणलेले असतील तर त्याचं तुम्हाला ताबडतोब विसर्जन करायचं आहे, म्हणजे त्याला तुम्हाला टाकून द्यायचं आहे. त्यानंतर नवीन कॅलेंडर खरेदी करून आणायचं आहे. सांगितलेले माहितीप्रमाणे कॅलेंडर असावं. त्यानंतर सगळ्यात पहिली जी गोष्ट तुम्हाला कॅलेंडरवरती करायची, म्हणजे जो उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला त्यावरती एक मंत्र लिहायचा आहे. मी जे कॅलेंडर खरेदी केलेलं आहे ते मला न्यूजपेपर सोबत आलं होतं आणि त्यामुळे मग हे कॅलेंडर योग्यच आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय की कुलदेवीचा फोटो आहे आणि हीच आमची कुलदेवी आहे, त्यामुळे हे कॅलेंडर जे आहे ते योग्यच माझ्या घरामध्ये आलेलं आहे. आता हे कॅलेंडर मी बदलणार नाही. जर मला स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळालं कॅलेंडर तर ते देखील मी खरेदी करेल, पण हे कॅलेंडर देखील शुभच आहे कारण यावरती आमच्या कुलदेवीचा फोटो आहे. तर आता हे कॅलेंडर खरेदी केल्यानंतर सगळ्यात पहिली जी गोष्ट मी केलेली आहे ती म्हणजे माझे जे गुरु आहेत, आपण सर्व स्वामी भक्त आहोत, त्यांचा मंत्र मी इथे लिहिलेला आहे. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र इथे लिहिलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तुम्हाला कदाचित उलटा दिसत असेल कॅमेरामध्ये. श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहिलेला आहे. हा मंत्र लिहित असताना लाल रंगाच्या पेनने आपल्याला लिहायचा आहे. हा मंत्र लिहून झाल्यानंतर अजून एक नाव तुम्हाला तिथे लिहायचं आहे, ते म्हणजे आपल्या इष्टदेवतेचं, जीही तुमची कुलदेवी असेल तिचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. जसं की आमची कुलदेवी ही तुळजाभवानी आहे, तर श्री तुळजाभवानी प्रसन्न हे देखील मी कॅलेंडरवरती लिहिलेलं आहे आणि हे नाव लिहित असताना देखील तुम्हाला लाल रंगाच्या पेनने लिहायचं आहे. काळ्या रंगाचा किंवा इतर कोणत्याही पेनचा तुम्हाला वापर करायचा नाही. स्केच पेन वापरा किंवा ग्लिटर पेन वापरा किंवा तुम्ही कुंकवाचा वापर करून सुद्धा हे दोन नावं लिहू शकता. आपल्या गुरूंचा मंत्र आणि श्री तुळजा भवानी प्रसन्न, तुमची जी ही देवी असेल त्या देवीचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. असं केल्यामुळे काय होईल की आपल्या इष्टदेवतेचा, आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती राहील. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण असं केल्यामुळे वर्षभर त्यांची कृपादृष्टी आपल्या घरावरती राहील. त्यानंतरची जी दुसरी गोष्ट आपल्याला कॅलेंडरवरती करायची आहे, तर बघा, सांगितल्याप्रमाणे नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना आपण आपल्या अनेक इच्छा मनोकामना मनामध्ये ठेवून स्वप्न उराशी बाळगून आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. काही संकल्प आपण करतो, त्या संकल्पपूर्तीसाठी, इच्छापूर्तीसाठी आपल्याला कॅलेंडरवरती काही गोष्टी, म्हणजे काही तारखा ज्या आहेत त्या नोंदवून ठेवायच्या आहेत, म्हणजे एवढ्या दिवसापर्यंत माझी ही इच्छा पूर्ती व्हावी. आकर्षणाचा सिद्धांत आहे बघा, आपण जे ठरवतो, आपण जे विचार करतो तेच घडत जातं. नेहमी सकारात्मक विचार केले तर त्याच गोष्टी आपल्यासोबत घडत जातात. तर तुमच्या अशा काही इच्छा असतील ज्या या तारखेपर्यंत पूर्ण व्हाव्यात, जसं की नोकरी प्राप्तीसाठी प्रयत्न करताय किंवा धनप्राप्तीसाठी तुम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करताय. धनप्राप्ती म्हणजे आपल्या घरामध्ये मूलभूत गरजा भागून काही पैसा थोडाफार शिल्लक राहावा, यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, खूप मेहनत घेत आहात आणि तो जो काळ आहे तो या वेळेपर्यंत पूर्ण व्हावा असं वाटत असेल, तर तुम्हाला त्या तारखेपर्यंत तुम्हाला गोलाकार असं वर्तुळ करून ठेवायचं आहे. तर बघा, जी ही तुमची तारीख असेल की या तारखेपर्यंत माझं घर व्हावं किंवा मला नोकरी मिळावी, तर असं तुम्ही इच्छा मनात बाळगून असं जर गोलाकार वर्तुळ तुम्ही करून ठेवलं तर त्या तारखेपर्यंत इच्छापूर्ती होण्यासाठी त्या दिशेने तुम्ही वाटचाल करू शकता. निश्चितपणे आपल्या गुरूंच्या, आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादाने तुमची ती इच्छा पूर्ण होईल. बऱ्याच जणांचं घराचं स्वप्न असतं किंवा बरेच जण नोकरी व्यवसायासाठी प्रयत्न करत असतात, तर अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या नवीन वर्षामध्ये तुम्ही करू शकता. उपाय करून बघायला काहीच हरकत नाही, उपायामुळे कोणाला इजा होणार नसते. दृढ इच्छाशक्ती, कष्टासोबत, मेहनतीसोबत हे काही उपाय केले तर आपल्याला नशिबाची साथ मिळायला लागते, त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय करा. त्यानंतरचा जो नंबर आपल्याला कॅलेंडरवरती लिहायचा आहे, जो अतिशय प्रभावी असा इच्छापूर्तीसाठीचा म्हणजे नंबर आहे आणि त्याचबरोबर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीचा हा नंबर तुम्हाला कॅलेंडरवरती लिहायचा आहे, तो नंबर म्हणजे 520. हा नंबर तुम्हाला लिहायचा आहे आणि याला पण असं गोलाकार वर्तुळामध्ये तुम्हाला कॅलेंडरवरती, जिथे तुम्ही म्हणजे इथे महाराजांचा मंत्र लिहिला आहे, त्यानंतर कुलदेवीचं नाव आणि इथे आपल्याला हा नंबर लिहायचा आहे. हा नंबर लिहिल्यामुळे काय होईल की अखंड लक्ष्मी कृपा जी आहे ती आपल्या घरावरती राहील. देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड निवास करेल. त्यामुळे या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नवीन वर्षामध्ये कॅलेंडरवरती करायच्या आहेत, कॅलेंडरवरती आपल्याला हे उपाय करायचे आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅलेंडरवरती तुम्हाला कुंकू थोडंसं ओलं करून त्यांनी स्वस्तिक हे शुभचिन्ह देखील काढायचं आहे, कारण स्वस्तिक जे आहे ते मांगल्याचं, प्रसन्नतेचं, सकारात्मकतेचं प्रतीक आहे. त्यामुळे पहिल्या पानावर तुम्हाला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत, हे काही उपाय आहेत, हे नवीन वर्षामध्ये कॅलेंडरवरती तुम्ही आवर्जून करा.
तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते, इथेच व्हिडिओचा एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.